तुम्हाला हे सर्व काही गोष्टी दाखवल्याशिवाय मला धावत नाही. मित्रांनो, आपल्याला काका घ्यायला आले, बघा बाईक चालवतात. आपण आता चाललो आहे मोडे गावाच्या ग्रामदैवताच्या मंदिरामध्ये. गणपती आल्यानंतर दुसऱ्या दिवशी ऋषीपंचमी असते, आणि ऋषीपंचमी असल्या कारणाने आज एक वेगळे कार्यक्रम असतो मंदिरामध्ये, किंवा म्हणजे उंदीर माजरी म्हणजे उंदरांना पलवण्याचा कार्यक्रम आज कार्यक्रम असतो. मावशी कुठे आमची मावशी? मावशी मावशी जेवण बनवते, जेवणाची तयारी चालू आहे काय? वजन घेत पिश गोणीमध्ये भरलंय, आणि हे बकरे गणपतीमध्ये विकणार. मित्रांनो, आपल्याला काका सोडायला येतात फोर व्हीलरने. नमस्कार मित्रांनो, मी अमित सनिगले पुन्हा तुमचे एकदा स्वागत करतो गावकडच्या आठवणी या मराठी यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आजचा दिवस आहे दुसरा, आणि आज आपण चाललो आहे मावशीकडे. तर मावशीचं गाव आहे मोरडे, मोरडे ढवळवाडे. तर तिकडे आपण आज चाललो आहे बाप्पांचं दर्शन घ्यायला, आणि आपल्यासोबत आपली पूर्ण फॅमिलीसुद्धा येते. आणि आजच्या या व्हिडिओमध्ये जे काय पुढे घडेल ते तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून बघालच. आणि आय होप आधीचे सर्व व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील, आणि आवडत असतील तर शेअर करा, जास्तीत जास्त व्ह्यूज येऊन देत व्हिडिओला. कारण मी काल एका आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं नेटवर्क इश्यू बराच आहे, तरीसुद्धा उभं राहून किंवा स्ट्रगलचं काम आहे. आपल्यासोबत आपला लाडका मित्र नाही प्रमिल होता, तर त्यावेळी तो माझ्यासोबत असायचा. सो प्रमिल, तुला खूप मिस करतो आहे, हा व्हिडिओ बघत असेल तर कमेंट कर. मित्रांनो, सीन काय माहिती आहे तुम्हाला? मला ॲक्च्युली बरं वाटत नाही, आणि काल पूर्णपणे ताप वगैरे भरला होता, तर त्यामुळे मी डॉक्टरकडे गेलो होतो, आणि बाकीचे फॅमिली माझी पूर्ण पुढे गेलेत. आणि आत्ता मला इथून काका न्यायला येत आहेत, आणि माझ्याकडे तेवढी चालण्याची कॅपॅसिटीसुद्धा नाही आहे. तर मग काका येत आहेत, आणि आता आपण काकांची वाट बघतो आहे. तुम्हाला हे सर्व काही गोष्टी दाखवल्याशिवाय मला धावत नाही. मित्रांनो, समोर तिकडे जर तुम्ही बघितलं तर तिकडे महार्लेश्वर आहे, आणि ह्या साईडला इकडे आमची वाडी आहे. आणि सह्याद्री बघा किती फुलले, खूप सर्व ठिकाणी हिरवळ आहे, आणि हिरवळच आणि हिरवळच, अक्षरशः भारी वाटतं आहे ना एवढे सर्व बघून. तर मग निसर्गाच्या सान्निध्यात जेवढं काही फिरता येईल ना तेवढं निसर्गाच्या सान्निध्यात नक्कीच फिरा, आणि निसर्गाचा आनंद घ्या. काका घ्यायला आले, बघा बाईक चालवतात. आणि आत्ता आम्ही आहोत धरणफाट्यावरती. धरणफाट्यावरून राईट मारायचं, राईट मारल्याच्यानंतर बघितलेत ना तुला जायला होतं. आणि इकडे कुठे आहे सोहम पांडे आहे काय कधी कुठे मावशीकडे चला छोटा आणि पाण्या मोठा येऊ मग. मित्रांनो, आता आम्ही राईट मारलोय बघा. हा येतो मग इथून धरण फाट्या बघा ना. आणि धरण फाटा हे नाव का पडलं तर इथे खाली वेगळे धरण आहे मोठं, आणि त्या धरणाचा सुद्धा आपण व्हिडिओ बनवला आहे. जर तो व्हिडिओ बघायचा असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये टाकतो, तर तिथून जाऊन तो तुम्ही बघा. तर हे बघा मित्रांनो, ते खाली धरण, तर त्याच्यामुळेच नाव पडलं आहे धरण फाटा. आणि हा रस्ता पूर्णपणे उतार आहे या रस्त्याला. जर तुम्ही या रस्त्याने प्रवास करत असाल तर काळजीपूर्वक करा. हे बघा मित्रांनो, सर्व भात वगैरे लावलंय तर किती बघायला भारी वाटतंय बघा ना. आणि हे मित्रांनो मोरडे गाव. आपण आता चाललो आहे मोरडे गावाच्या ग्रामदैवताच्या मंदिरामध्ये चाललो आहे, आणि हे तुम्ही बघताय मोरडे गावाचं ग्रामदैवत. मित्रांनो, मंदिरामध्ये पूजा चालू आहे, आणि आपण परफेक्ट टायमिंगला आलो आहे.
ग्रामदैवतांच्या मंदिरामध्ये। आणि मित्रांनो, आज ऋषीपंचमी आहे, मंदिर माजरे असा काहीतरी प्रकार कोकणात आहे। आणि या प्रकाराबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया। आपल्यासोबत आहेत मोर्डे गावाचे गावकर। नमस्कार। नमस्कार। तर सर्वप्रथम यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। माझं नाव संतोष धवल, मोर्डे धवलवाडी। आमच्या गावामध्ये एक पारंपरिक पद्धतीप्रमाणे ज्या दिवशी गणपती आल्यानंतर दुसऱ्या दिवशी ऋषीपंचमी असते, आणि ऋषीपंचमी असल्याकारणाने आज एक वेगळे कार्यक्रम असतो मंदिरामध्ये, किंवा म्हणजे उंदीर माजरी म्हणजे उंदरांना पलवण्याचा कार्यक्रम आज कार्यक्रम असतो। आणि त्या कार्यक्रमासाठी आमच्या गावाची परंपरा आहे, आणि त्या परंपरेप्रमाणे आम्ही इथं सर्व जमलो आहोत गावकर लोक। आमच्या गावातले लक्ष्मण डॉक्टर डोवल हे गावकर, तसेच रमेश ठोंबरे आता बघते रमेश ठोंबरे हे गावकर आहे। या गावकऱ्यांनी गावामध्ये सुव्यवस्था आणि सात मानकऱ्यांना एकत्र घेऊन आपला गावाचा कार्यक्रम पूर्ण करण्याचा त्यांच्यावर जबाबदारी असते। तसेच आमच्या परंपरेप्रमाणे खोद गावकरी मानकरी आणि गावकर अशी परंपरा आहे। त्याच्यामध्ये आमच्या मंदिरातील पुजारीचं काम केशवगुरव हे आमचे पुजारी आहेत। तसेच घाटकर चव्हाण हे आमचे चव्हाण हे आमच्या परंपरेप्रमाणे प्रत्येकाचं काम वेगवेगळ्या पद्धतीचं असतं। जसं चव्हाणाने रूप घेऊन यायचं म्हणजे देव चालीचं असतात ते त्याने घेऊन यायचं त्याचं काम करायचं, तसं घाटकराने प्रसादाचं काम करायचं, दलव्याने प्रसादाचं काम करायचं, असं आमच्या गावाची परंपरा आहे। आणि त्या परंपरेच्या आत्तापर्यंत आपण सर्व हे कामं करत आलो। आणि त्या परंपरेमध्ये आज आजचा हा सण आहे की उंदीर माजरी। उंदीर माजरी म्हणजे एक परंपरेप्रमाणे जे पूर्वजांनी केले त्या पद्धतीप्रमाणे आज आपण उंदीर माजरीचा कार्यक्रम करतो। ते उंदीर इथे तयार करायचे, त्यांची पूजा करायची, आणि आमच्याही वाल आहे काही पर्याय, आणि त्या पर्यायामध्ये जाऊन ते सोडायचे आणि मागून त्यांना विसर्जन करायचं, असं एक पद्धत आहे। आणि त्या पद्धतीप्रमाणे आज ऋषीपंचमीच्या दिवशी आम्ही हा कार्यक्रम करत असतो। त्याचबरोबर लगेचच आम्ही गौरी आवास हा कार्यक्रम असतो गणपती ढवल गावकर यांच्या गादीवर रूपं लावण्याचा कार्यक्रम करतो। रूपं लावणं म्हणजे की देवाच्या मूर्ती असतात त्या सजवल्या जातात, जशा पालखीतून झिमक्यातून सजवल्या जातात त्याप्रमाणे तिथे सजवल्या जातात। आणि गावातील असणारे सर्व कार्यक्रम म्हणजे हुशी असतात की गावात नाच असतात भजन असतात असे सर्व कार्यक्रम आम्ही गावाले एकत्र येऊन तिथे त्यांच्या गादीवर आम्ही तो कार्यक्रम करत असतो। आणि तो कार्यक्रम आहे रविवारी गौरी आवास त्या दिवशी, आणि तिथेही आम्ही सर्व गावकरी लोक एकत्र जमत असतो आणि असा पूर्व पारंपरिक पद्धतीप्रमाणे आम्ही हा कार्यक्रम करत असतो। धन्यवाद साहेब, तुम्ही अधिक माहिती आम्हाला पुरवली त्याबद्दल। आणि 4 तारखेला मित्रांनो देवाला रूपं लागतं, तर नक्कीच मोवडे गावामध्ये या, गावकऱ्यांच्या घरी तुमच्या घरी रूपं लागतं ना? आणि रूपं लागतं, आणि अशी परंपरा आज आम्ही आजूबाजूच्या गावातून म्हणजे आज पंचक्रोशीत आम्ही पाहिली नाही, ती आमच्याकडे पाहायला मिळते आणि तो मोठा कार्यक्रम असतो। तर कार्यक्रमात आम्ही गावावाले सर्व एकत्र असतो। तर नक्कीच या कार्यक्रमाला तुम्ही सर्वांनी भेट द्या। काकांच्या घरी येऊन पोचलो आहे आणि सर्व मंडळी बसलेत आतमध्ये। बाबा हो काका, काका हो काका ओळखलेत काय? मच्छी खाया तर हे काका खूप मच्छी खातात। आणि आमच्याकडे जेव्हा आम्ही आधी आमचं घर बांधलं तेव्हा खूप मच्छी खात होते। इकडे पप्पा आहेत, इकडे मम्मी वगैरे आजी वगैरे सर, मावशी आमची कुठे बघूया, मावशी मावशी कुठे आमची मावशी 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 जेवण बनवते, जेवणाची तयारी चालू आहे काय? आणि इकडे सर्वजण गप्पा गोष्टी मारतात। तर ही काकांची मोठी मुलगी। सोमची मांजरं बघायला आपण चाललो आहे यांच्याकडे। लय मित्रांनो मांजरं किती आहे तुम्ही? बाबा नो नको थाबडेच आहेत का? ओ ते गोड आहेत बघा, 1 2 3 4। तर मित्रांनो आधी किती होती सोम तुमच्याकडे? 9 होती ना। 9 आणि मी एकदा आली होती तेव्हा पण बरीच होती ना। सेम तशीच आहेत, गणपती आले त्या दिवशी आले काल नाही पण सेम तशीच आहेत ना, सेम तशीच आहेत बघा मित्र खूप भारी। म्याव 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 म्याव
नाव काय हिचं? मणी. मणी. मित्रांनो, इकडे ही शेड बघताय, तर ह्या शेड मध्ये बकरे वगैरे आहेत. हे बघा, ह्याच्यामध्ये हे बघा, इकडे आतमध्ये दिसते की नाही मला माहिती नाही. दोन बकऱ्या आणि दोन बकरे वगैरे आहेत. तर आता वजन करतायत. वजन करतात. गोणीमध्ये भरलंय आणि हे बकरे गणपतीमध्ये विकणार. गणपती किती वजन? चौतीस किलो. तर हा बकरा 34 किलो जाय. आणि बकरीना नाव काय? राधा. सावकाश सावकाश सावकाश. चल, अरे कधी विकणार ना सर्व. दुसरा त्याचं नाव काय? खाली किती आहे याचं? किती आहे? 22 किलो वजन आहे. तर हे दोन मित्रांनो बकरी आता विकणार. तर हा मित्रांनो आहे काकांचा गणपती आणि छान मोठे वगैरे आहे. आणि इकडे बाजूची जी जागा आहे रिकामी सोडली, तर त्या ठिकाणी देवाला रूपं वगैरे लावतात. आणि ते रूपं वगैरे लावतात तर त्यामुळे इकडे बाकीची जागा रिकामी ठेवतात. गणपती बाप्पा मोरया. दुपारचं आम्ही जेवण जेवतो आहे आणि मावशीने आज बरेच पदार्थ बनवलेत. या ठिकाणी तुम्ही बघताय ही कोबीची भाजी, लोणचं, काला वाटण्याची भाजी, पापड, भात आणि पुऱ्या आणि श्रीखंड. तर तुम्हीसुद्धा या जेवायला आणि सर्व मंडळी जेवणाचा आस्वाद घेत आहेत. इकडे काका बसलेत, इकडे पप्पा आणि इकडे समोर आई बसले. या जेवायला काका सोडायला येतात फोर व्हीलरने. आणि आपण आता फोर व्हीलरने जाणार आहोत घरी. बाटी मग कोण कोण बसत आहे इकडे? सोम गेले बाटी. साक्षी बाटी गेलं. आणि कोण? दोघच. आजी इकडे बसते. आणि मावशी चला बाय तेजव. चला बाय.
तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आणि आपण मावशीच्या घरी गेलो होतो आणि तिथे गेल्यानंतरसुद्धा आपण बऱ्याच गोष्टी तुम्हाला दाखवल्या आणि मी आरामसुद्धा केला आणि आतासुद्धा आराम करणार आहे. कारण जर आराम केला तर मग उद्यापासून पुन्हा बोकलायला सुरुवात करेल. आणि मित्रांनो, इकडे तुम्ही बघा किती छान वाटतंय. ऊन पडलं आहे आणि सह्याद्री एकदम हिरवीगार उठून दिसते. चला तर मग भेटूया पुन्हा आणखीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.